कथेचं माहेर घर असणाऱ्या पुण्यामध्ये अंधश्रद्धा, जादूटोना आणि चमत्कार याला खतपाणी घालण्याचा प्रकार उघडकीस आलाय. एका भोंदू बाबाने चक्क 5 कोटी रुपयांचा पाऊस पाडतो असं सांगून हडपसर परिसरातील एका युवकाची तब्बल 18 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असला तरी पुण्यासारख्या शहरात एका सुशिक्षित तरुणासोबत असा प्रकार होत असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यावर आक्षेप घेतलाय. त्यांनी यावर जादूटोना विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. काय म्हणाले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते पाहूयात. पुण्यामध्ये हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंधश्रद्धा, जादूटोना आणि प्रयोगाद्वारे पैशाचा पाऊस पाडतो असा एक प्रकार घडलेला आहे. आणि या जादूटोना, अंधश्रद्धा आणि पैशाचा पाऊस पाडण्याच्या प्रयोगातून एका तरुणाची 18 लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे. 18 लाख रुपयांद्वारे 5 कोटी रुपये मिळून देतो अशा पद्धतीचा आमिष त्या बाबांनी आणि त्याच्या संबंधित सहकाऱ्यांनी त्या युवकाला घातलं होतं. परंतु यांनी कट करून एकत्रित येऊन त्या युवकाची 18 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडलेला आहे. खरं तर पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर म्हटलेल्या शहरामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असल्याचं या घटनेतून दिसतं. जर पैशाचा पाऊस पडत असेल तर याच्या पाठीमागं कुठे कार्यकारण भाव आहे असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित होतो. आणि हा सगळा प्रकार घडल्यानंतर यासंबंधी जो गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्यामध्ये जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत देखील कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. कारण जादूटोना, अंधश्रद्धा आणि एक प्रयोग करून त्याद्वारे पैशाचा पाऊस पाडणं हा जादूटोना कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. त्यामुळं या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून संबंधितांवरती कठोर अशी कारवाई करावी अशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं मी नम्राशी विनंती करतो. धन्यवाद. तर विशेष म्हणजे हा सर्व प्रकार एका शाळेशेजारी असलेल्या बंगल्यामध्ये चालत आहे, त्यामुळे ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. दरम्यान या प्रकरणी आणखी कडक कारवाई कधी होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.